सरकारची ही जबाबदारी आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची ती मागणी आहे, परंतु या सरकारला ते करता आलं नाही. कारण या व्यवस्थेमध्ये जे पोचलेले लोक आहेत, जे भांडवळ आहेत, त्या भांडवळी व्यवस्थेचे ते भाग आहेत, लाभधारक आहेत, आणि त्यामुळे ते करू शकत नाहीत, सरकार हे करू शकत नाही, हे आता स्पष्ट झालं. जगभरातल्या सगळ्याच पुढारलेल्या राष्ट्रामध्ये बॅलेटवरच निवडणुका होतात. विशेषतः ईव्हीएम वरून बॅलेटवर गेलेले अनेक राष्ट्र आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशामध्ये बॅलेटवर मतदान घ्यायला काय अडचण आहे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. एकतर निवडणूक आयोग सर्वसामान्यांच्या मनामध्ये ज्या शंका निर्माण झालेल्या आहेत, त्या शंका ओढून काढण्यामध्ये कमी पडलेला आहे, अशी पडलं आहे. जवळजवळ 250 जास्त मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आणखी मोजलेलं मत याच्यामध्ये फरक आहे. तो फरक का कशासाठी आला याची स्पष्टता निवडणूक आयोग काही करत नाही. त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनी जामर बसवण्याची मागणी केली होती, ती मागणी का फेटाळली गेली? एका विशिष्ट ठिकाणाहूनच ईव्हीएम का आणले जातात, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला ह्या निवडणुका पारदर्शक वातावरणामध्ये घेतल्या असा दावा करता येणार. NDA आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट आहे. आणि आता जी आघाडी होती ती लोकसभेची होती, विधानसभेचं काय करायचं ते लवकरच आम्ही राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन